उठा उठा दिवाळी आली, उठा उठा दिवाळी आली, चितळे एक्सप्रेस नवी मुंबईत आली। तर कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू बीडीएल वर्ल्ड। तर सुट्ट्या जवळ येत आहेत, सणवार जवळ येत आहेत, आणि सण म्हटलं तर दिवाळी। दिवाळीमध्ये तर मला तर फराळाचं खूप टेन्शन येतं बाबा। भरपूर विचार करावा लागतो की फराळात आपण काय बनवावं, कसं बनवावं, किंवा आपण मिठाई घ्यावी ती कुठून घ्यावी, ती चांगली तर असेल, त्याची क्वालिटी कशी असेल। तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सोडवायला मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक्सक्लुसिव्ह नवी मुंबईचा फर्स्ट चितळे एक्सप्रेसचा शोरूम। जो स्टोर आहे तो आहे नवी मुंबईमध्ये, आणि तो कुठे आहे ह्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर चला मग आपण बघूया आज जाऊन की काय काय आहे या स्टोरमध्ये आपल्यासाठी। वेलकम टू द फर्स्ट एक्सक्लुसिव्ह चितळे एक्सप्रेस स्टोर इन नवी मुंबई। तुम्हाला तर ओव्हरव्ह्यू दिलाच आहे आम्ही, कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला कळवा। तर आता मी तुमच्यासमोर आणणार आहेत या स्टोरचे ओनर, आणि ते काका आणि त्यांची फॅमिली आपल्याला काही टिप्स देतील, काही गोष्टी सांगतील चितळे या ब्रँडबद्दल आणि या स्टोरबद्दल। सो नाव लेट्स वेलकम राजे काका आणि त्यांची फॅमिली, आणि ते आपल्याला सांगतील अजून यांच्या प्रोडक्ट्सबद्दल आणि आपल्याला काय काय गोष्टी इथे अवेलेबल आहेत। प्रथम म्हणजे चितळे प्रॉडक्ट्स, आता त्याच्याबद्दल काही बोलायलाच नको, कारण चितळे आणखीन क्वालिटी हे कोणाला सांगायला नको। पुण्याचा मोठा ब्रँड आहे आणि वी आर ॲक्च्युली ग्रेटफुल टू देम दॅट दे हॅव गिवन अस दिस अपॉर्च्युनिटी। आणि प्रॉडक्ट्स इथे चितळे एक्सप्रेसच्या बॅनरखाली जे जे काही प्रॉडक्ट्स येतात अँड दे दॅट कवर्स ऑलमोस्ट 98% ऑफ द प्रॉडक्ट्स, ते आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत। तुम्ही आत्ता पूर्णपणे बघितलंच असेल पूर्ण स्टोर्स, दॅट इन्क्लूड्स नमकीन, मिठाई, आईस्क्रीम्स, लस्सी, डेअरी प्रॉडक्ट्स, श्रीखंड तर आमचं फेमसच आहे, आणि टू से द लिस्ट आमचे जे स्टार प्रॉडक्ट्स आहेत चितळ्यांचे ते मँगो बर्फी आणि बाकरवडी। की मँगो बर्फी ही मँगो बर्फी आणखीन बाकरवडी ही आमचे स्टार प्रॉडक्ट्स आहे, चितळ्यांचे एव्हरीबडी नोज अबाउट दॅट। प्रत्येक माणसाला भाकरवडी तर मी सुद्धा लहानपणापासून खात आहे, आणि ती जी त्याची चव आहे ती अजूनही बदलली नाही आहेत। आणि पुष्कळ लोक आम्हाला विचारतात की हे पॅकिंग वेगळं आहे तर त्याची चव वेगळी असते का, पण तसं नाही आहे। जे जी बाकरवडी पुण्यात आहे, जी अदर बाकीच्या फ्रँचायझी स्टोर्समध्ये, तीच बाकरवडी इथे त्याच फॅक्टरीमध्ये पॅक केली गेलेली आहे, तेव्हा कुठल्याही प्रकारे ते वेगळं प्रॉडक्ट नाही किंवा त्याची चव वेगळी असणार नाही आहे। आणि ह्या पॅकिंगमुळे आपल्याला त्याचा जो ॲरोमा आहे तो ॲरोमासुद्धा तसाच मेंटेन केला जातो। आपण खाताना एखादी गोष्ट कुठलीही खाताना आपण नुसत्या जिभेनी किंवा पोटानी खात नाही, तर त्याच्या स्वादानेसुद्धा आपण खातो, तर तो या मिठायांचा किंवा नमकीचा तसा स्वादसुद्धा तो मेंटेन केला जातो। अशा तऱ्हेचं हे व्हेरी हायजेनिक आणखीन असं परफेक्ट पॅकिंग आहे की ज्याच्यामध्ये OTR व्हॅल्यूज, MVTR व्हॅल्यूज ह्या खूप कमी असतात, त्याच्यामुळे प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ आणि बरोबर मेंटेन केले गेले असतात। आमचं आईस्क्रीम खूप जोरात चाललेलं आहे, म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा त्याला जास्त रिस्पॉन्स मिळालेला आहे। आपल्याकडे सुद्धा चितळीचे फॅन्स भरपूर आहेत का? हो येस, चितळींचे फॅन्स आहेत आणि नावाबरोबरच येतात लोक। आणि हे आईस्क्रीम्स वगैरे तर पर्टिक्युलरली पेरू, आणखीन अंजीर, आणखीन हे जे काही फ्लेवर्स आहेत गुलकंद, हे अगदी म्हणजे आले की लगेच संपतात। हा पिना कोलाडा, आता जो आपण बघितला तो पिना कोलाडा, पेरू फ्लेवर, कॉफी फ्लेवर, हे फ्लेवर्स अतिशय सुंदर असून ते ग्राहकांच्या एकदम पसंतीला उतरलेले आहेत, ते आम्हाला वारंवार मागवावे लागतात। हे शुगर फ्री प्रॉडक्ट्स आहेत, ह्या शुगर फ्री प्रॉडक्ट्समध्ये सोनपापडी दोन फ्लेवर्समध्ये आहे आपल्याकडे, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी, आणि गुलाबजामूनसुद्धा शुगर फ्री व्हरायटीमध्ये आहेत आपल्याकडे।
शुगर फ्री एवढ्या करता की नॉट ओनली दॅट की तुम्हाला डायबिटीस आहे किंवा असं काही, परंतु हेल्थ कॉन्शियस लोक असतात, दे प्रिफर समटाइम्स दॅट प्रॉडक्ट, देर आर लेस कॅलरीज इन टू दॅट, पण चवतीच राहणार, चवतीच राहणार, ती तर खासियत आहे, म्हणजे ती तर स्पेशालिटी आहे की चवतीच राहून सुद्धा गोडवा थोडासा जरी फरक असेल, परंतु ओके इट इज शुगर फ्री, सो शुगर कॅलरीज आर नॉट देअर. हो, इथे चार प्रकारच्या काजू कतली आपल्याकडे, एक नॉर्मल आपली नेहमीची काजू कतली, दुसरी ही पिस्ता काजू कतली, तिसरी रोज फ्लेवर्ड काजू कतली आणि केसर काजू कतली. ह्या चार फ्लेवर्समध्ये काजू कतली आणि दिस इज सेलिंग लाईक हॉट केक, म्हणजे एकदम काजू कटली कोणाला आवडत नाही आणि फ्लेवर्स मिळाले तर सगळ्यांनाच एक ऑप्शन. अँड वन थिंग आय मस्ट टेल यू की द क्वालिटी टू प्राइस रेशो इज व्हेरी हाय इन दिस, क्वालिटी इज सच अ बिग क्वालिटी, ॲट दिस प्राइस यू विल नॉट गेट एनी वेअर इन इंडिया, आय डोंट नो अबाउट अब्रॉड, बट इन इंडिया शुअरली you will get the maximum of this quality to price ratio. Maybe that's why tensa he ji ahe yes. export pan bharpur products hota yes. chitrinche yes. ja definitely and tase tensa he moti chur laddu pan tumhi baghitle astil he pan khupach lages vikle jatat. Rajkot peda ha Rajkot peda sudha khupach अगदी पटकन विकला जातो. आत्तापर्यंत आम्ही एवढे राजकोट पेढे विकले आणि कोणालाही जवळपास काही ऑकेजन असेल तर राजकोट पेढा ते घेऊन जातात आणि तो सगळ्यांना भयंकर आवडतो. आपल्याकडे आता हे दिवाळीसाठी, आता दिवाळी जस्ट आता 15-20 दिवसावरती चाललेली आहे, तर दिवाळीसाठी हे खास पॅकिंग्स आपल्याकडे आलेले आहेत हे, आणि हे तुम्ही बघू शकता की डिफरंट टाईप ऑफ बॉक्सेस आहेत ते. नमकीन मिठाई आहे, काजू कतली आहे, या मोठ्या बॉक्समध्ये गुलाबजाम पण आहेत आणि ह्याच्यामध्ये नमकीन आहे सगळी, आणखीन फराळाचा टिपिकल फराळाचा हा बॉक्स आहे, चकली वगैरे आहे याच्यामध्ये. आणि असं असून सुद्धा आपल्याला जर का कस्टमाइज काही गोष्टी हव्या असतील तरी सुद्धा ते सुद्धा पॅकिंग आपण करू शकतो. हा तुम्ही हा स्वतः आपण निवडून आपल्याला हे पाहिजे किंवा ते पाहिजे किंवा ते पाहिजे, हे स्टँडर्ड पॅकेजेस आहेत, बट वी कॅन कस्टमाइज आवर ओन पॅक अँड वी कॅन ऑफर यू. आम्हाला स्टँडर्ड यांची बुकिंग तर लगेचच लागेल, कारण लगेच इन द सेन्स मे बी इन अनदर अ डे ऑर टू, कारण हे का हे इतकी डिमांड आहे की आम्ही थोडी जरी लेट केली तरी ते मग मिळणार नाही, कारण टू अख्ख्या दुनियेभर जातात ही बॉक्सेस. सो आपण बुकिंग कशी घेणार काका, कुठे त्यांनी कॉन्टॅक्ट करावा? त्यांनी आमच्यासाठी म्हणजे खारघर वासियांसाठी आमच्याकडे त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, प्रत्येकाला नंबर माहितीच आहे आमचा आणि आमचा फेसबुकवरती आम्ही आहोतच, सो वी कॅन जस्ट ऑर्डर विथ अस. प्लस आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही नंतर लिंक टाकणार आहोत लोकेशनची आणि काकांचा नंबर सुद्धा इथला कॉन्टॅक्ट नंबर. तर आता आपण एक छोटीशी क्लिप पाहूया ज्याच्यात आपल्याला कळेल की चितळे प्रोडक्ट्स किती हायजीनिकली आणि क्वालिटी वाईज प्रोड्यूस केले जातात. सो दिस इज स्पेशली फॉर ऑल यू पुरणपोळी फॅन्स, जितके पण माझे मित्र मैत्रिणी आहेत नेहमी मला जे विचारतात की चांगली पुरणपोळी कुठे भेटेल, सो दिस वन इज फॉर ऑल ऑफ यू. पुरणपोळी चितळे बंजूंची भयंकर फेमस आहे आणि इथे दोन टाईपची पुरणपोळी आहे, एक तर ही साधी पुरणपोळी म्हणजे विदाऊट तूप आणि ही तुपात, इथे थोडासा तुपाचं एक वाटी आहे छोटी आतमध्ये की ही तुम्ही तुपासकट खाऊ शकता. अच्छा, आणि ते पण आय थिंक काका चितळी स्पेशल तूप असेल, ते दॅट गोज विदाऊट सेईंग, म्हणजे की हे चितळे हा जो मार्क आहे ट्रेडमार्क आहे हा म्हणजे क्वालिटीचं एक हे म्हणजे सिनॉनिम आहे म्हणजे ते. आणि हे मला काहीतरी काका वेगळं दिसलं, त्यांचं स्नॅक आहे. हा
तथा हा जो समोसा आहे हा इतका सुंदर आहे आणि इतका क्रिस्पी आणि छान आहे आणि तो या चटणीबरोबर येतो. ही चटणीसुद्धा एकदम म्हणजे तोंडाला पाणी आणणारी चटणी आहे. जरा बघितलीस की एकदम आपल्या तोंडाला पाणी सुटतं. त्याची चव जी आहे ती 100 पट वृद्धिंगत होते म्हणजे जे मूळ पदार्थाची ती. असं हे प्रॉडक्ट आहे आणि हे बोलल्यावरूनच काका आम्हाला कळतंय की काय रिॲक्शन असेल आपल्या सगळ्यांचं खाल्ल्यावर. येस, तर ही जरूर आपण ट्राय करा. तर तुम्हाला आम्ही भरपूर आयडिया दिलीच आहेत की आपल्याला या चितळे एक्सप्रेस स्टोअरमध्ये काय भेटणार आहे. आणि हो, हा स्टोअर आहे खारघरमध्ये. सो काका थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिलीत, सगळे प्रोडक्ट्स इतके छान एक्सप्लेन केलेत. नक्कीच सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि आमच्या BDL वर्ल्ड कडून तुम्हाला बेस्ट विशेस काका. लवकरात लवकर तुमचा बिझनेस वाढावा आणि छान अजून तुम्ही अजून फ्रँचायझी स्टोअर काढावे, हीच आमच्याकडून तुमच्यासाठी बेस्ट विशेस. So, thank you so much, Kaka, for having us over here. Thank you.